आपल्यासोबत काही शिवसैनिक आहे त्यांच्याकडनं आपण माहिती घेऊ. आपलं नाव काय? रमाकांत माडगूत. मी बोरवलीला राहतो. शिवसैनिक काल ज्या प्रकारे कोर्टाने निर्णय दिल्यानंतर महानगरपालिकेने राजीनामा मंजूर केला, त्याबद्दल आपलं काय मत? मला असं म्हणायचं आहे, कोर्टापर्यंत गेल्यानंतर कोर्टाने त्यांच्यावर ताशेरे ओढल्यानंतर तुम्ही त्यांचा राजीनामा स्वीकारता, मग अधिकारी जे महापालिकेचे आहेत त्यांच्यावर काय ॲक्शन घेणार? त्यांची चूक झाल्यामुळे एवढा मनस्ताप झाला, एवढ्या लोकांचा टी व्ही आणि याच्यावर वेळ फुकट गेला, लोकांना नको तो विषय वाढवला, आणि जे लोकांचं नुकसान झालेलं आहे या कॅन्डिडेटचं आणि मनस्ताप झाला सर्व जनतेला, त्याबद्दल त्या अधिकाऱ्यांना काही शिक्षा करणार की नाही तुम्ही? का फक्त कोर्ट फक्त त्यांच्यावर ताशेरे ओढून गप्प बसणार? कारण मैदानाच्या वेळी पण त्यांनी शिवाजी पार्क अशी इच्छा की त्यांना तत्काळ निलंबित केलं पाहिजे, करायला पाहिजे. कारण मैदानाच्या वेळी पण त्यांनी असंच केलं होतं, मग दरवेळी असेच करत बसतील म्हणजे कुणीतरी दबाव टाकणार वरून मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री, आणि तुम्ही प्रत्येक वर्षानुवर्ष असेच करत राहणार. मग हे अधिकारी त्यांच्या संगनमताने ऐकणार? मग भारतीय राज्यघटनेमध्ये काय लिहिलेलं आहे? न्यायव्यवस्था जी कार्यकारी मंडळ आहे हे कुणाच्या दबावाखाली काम नाही करायला पाहिजे, आणि प्रत्येक वेळी करणार तर त्याचं नुकसान जे होतं लोकशाहीचं, इतर नागरिकांच्या हक्काचं. रमेश लटके यांनी अर्ज दाखल केला आहे, त्याबद्दल आपलं काय म्हणतो? त्यांनी अर्ज दाखल केला आहे, ते योग्य केला, आणि त्या निवडून येतील. तुम्ही जी काय लढाई आहे ती नीटपणे करा ना. शिंदे गट किंवा भाजप आहे, त्यांनी लोकशाही मार्गाने लढाई करायची होती, या अशा प्रकारे कारस्थानं करणं हे योग्य आहे का? आता या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी शिंदे गटाचे नेते आले होते, त्याबद्दल आपलं काय म्हणतो? नाही, येऊन दे ना. हे बघा, त्यांनी त्यांचा उमेदवार उभा केला नाही, मग एवढी लढाई कशाला गेली त्यांनी कोर्टामध्ये? की जे चिन्हाची जर त्यांना इलेक्शनला उमेदवारच उभा कर, आणि ही शिवसेनेची सीट आहे, पूर्वी शिवसेना, जर ते स्वतःला शिवसेनेचे समजतात मग त्यांनी सीट का नाही उभी केली? सीट उभी करायला पाहिजे होती ना. आम्ही शिवसैनिक आहे, बाळासाहेबांच्या बाळासाहेबांच्या शिवसैनिकाची सीट होती, मग तुम्ही भाजपला का दिली? त्यांच्यावर काय युती केली? धन्यवाद.